संगीत प्रेमी रसिक जनों का हार्दिक स्वागत। हमारी संस्कृति, हमारी संगीत परंपरा को समर्पित ये स्वरों का महोत्सव उस महान गान तपस्विनी को श्रद्धांजलि रूप प्रस्तुत करते हैं हम और आयोजक संस्था कला अकादमी। इस 36वीं कड़ी के आज के प्रथित यश संगीत उपासक हैं सर्वप्रथम प्रातःकालीन सत्र में पंडित दिनकर पणशीकर और मंजूषा पाटिल, भोजनोपरांत सत्र में पंडित मधुप मुदगल, संध्या सत्र में डॉक्टर प्रभा अत्रे और रात्रि के कलाकार होंगे उस्ताद निशात खान। तो इस द्वितीय दिवस की प्रस्तुतियों का आरंभ कुछ ही क्षणों पंडित दिनकर पणशीकर संस्कृत पंडितों के घराने से संबंध रखते हैं और आपने भाषा एवं संस्कृत साहित्य के साथ साथ स्वरों को भी अपनाया। किराना और जयपुर घराने की गायकी का प्रतिनिधित्व आप करते हैं। पंडित निवृत्ति बुआ सरनाईक, पंडित गजानन राव जोशी और पंडित माणिकराव ठाकुरदास के शिष्य आप रह चुके हैं। गुरु शिष्य परंपरा में विद्याध्ययन करने हेतु आपको संगीत रिसर्च अकादमी की शिष्यवृत्ति प्राप्त हुई। कई अप्रचलित एवं क्लिष्ट रूप के रागों को आप बड़ी सहजता से प्रस्तुत करते हैं और ये आपकी विशेषता मानी जाती है। देश विदेश में किराना और जयपुर घराने की शैली को मंचित करने के अलावा आप आकाशवाणी के टॉप ग्रेड कलाकार हैं और वहाँ लगातार अपनी कला प्रस्तुत करते आए हैं। 200 से ज़्यादा नई कृतियों का इनका सर्जन का श्रेय आपको जाता है। आड़ा चौताल ये पुस्तक, इसका लोकार्पण समारोह अगले महीने होने जा रहा है। द्रुहिणे तयदन्विष्टं प्रयुक्त भरते नच महादेवस्य पुरतस्तन्मार्गा सख्यम विमुक्तदम्। इस सूक्ति के अनुसार संगीत को ही मुक्ति मार्ग मानने वाले आप पंडित दिनकर पणशीकर, आपका बड़े आनंद से हम स्वागत करना चाहेंगे। मैं आमंत्रित करता हूं सदस्य सचिव श्री नीलकंठ सिंहनापुरकर जी को कि इस सत्र के कलाकारों का सम्मान करें। सर्वप्रथम सर्वप्रथम पंडित दिनकर पणशीकर, स्वागत है आपका। आपको संवादिनी संगति लाडू गावणेकर, निर्मला पै काकोड़े तथा पंडित वसंतराव काडनेकर जी के साथ साथ साक्षात पंडित दिनकर पणशीकर जी से विद्या प्राप्त करने वाले श्री दिलीप गडेकर, तबला संगति पंडित प्रभाकर चारी, पंडित उल्लास वेलिंगकर और अमोद दणगे के शिष्य श्री अमर मोपकर, तानपुरा संगति तानपुरा पर हैं सुदाम शास्त्री, साईश पेंट से प्रफुल्ल रेवणकर, और उषाचारी धन्यवाद पंडित जी, मंच आपका। गायन प्रस्तुत करण्यापूर्वी रसिकांचे आणि ही सभा मंडित करणाऱ्या सगळ्या विद्वज्जनांचे मनःपूर्वक स्वागतही करतो आणि आभारही मानतो। केसरबाईंचं प्रत्यक्ष गाणं 8-9 वेळा ऐकलेला मी भाग्यवान आहे, समोर बसून ऐकलेला। माझे गुरुजी आणि केसरबाईंचे गुरुजी एकच अलादिया खा साहेब,
त्यामुळे बाईंना मिळालेले सगळे राग माझ्या गुरुजींना मिळालेले होते. त्यांना जसे जसे आठवले तसे त्यांनी मला शिकवले आणि त्याच्यामध्ये आणखीन काही नवीन कोणाला बंदिशी मिळत आहेत का वगैरे घालून मी त्याच्यात माझ्या अल्पमतीने भर घालण्याचा प्रयत्नही केलेला. सकाळच्या सत्रामध्ये आमच्या घराण्याचा एक भैरवाचा प्रकार सादर करतोय. बाईंना स्वरांजली अर्पण करण्याकरता या दोन्ही रचना माझ्या स्वतःच्या आहेत असं विनम्र भावे सांगतो आणि आपल्यासमोर रचना सादर करतो. हा भैरवाचा प्रकार आहे. रचनेचे शब्द आहेत रांझा जोगी भोरही आया. रांझा म्हणजे रांगडा, दुष्टपुष्ट असा जोगी अलाख निरंजन करत ओरडत आलेला आहे असं वर्णन आहे चिदेचं. आणि त्या घरातल्या बाईनी त्या मुलीनी त्याला बघितल्यानंतर ती सखीला सांगते आहे ती झाले तिची दांडी उडालेली आहे. तर ती सांगते आहे मी पण आता दोघण होते असा त्याचा अर्थ आहे. सुरुवात करतो पंडितजी. डमरुले
अलका जगा damruli alaka jagaya
देखे माना
के बन जाऊं मैं जो Yeah.
Sura tere ki dori dori
आमच्या घराण्याचा बहादुरी तोडी तो एक थोडा वेळ सादर करतो.
बोलच आहे. महादेव महादेव देव पति ईश्वर नील कुण्यद पंचा दुख
विस्मयंग मेला चरला पर Hare Krishna.
याला दूध फार थोडे घातात, माझ्याकडे दूध आहे याची. येरो ध्यान धरत नित जोगी, येरो ध्यान धरत नित जोगी, येरो ध्यान धरत नित जोगी, येरो ध्यान धरत नित जोगी. शेजर है जब दनित नाम, येरो ध्यान धरत नित जोगी, शेषर है जब दन गण तेरो ध्यान धरत नित जोगी, तेरो ध्यान धरत नित जोगी, तेरो ध्यान धरत नित जोगी. ध्यान धरत नित जोगी, तेरो ध्यान धरत नित जोगी, तेरो ध्यान धरत नित जोगी. शेषर जब दनित नाम, तेरो ध्यान धरत ध्यान प्रगट भये, संकट कारण प्रगट भये, तेरो ध्यान धरत नित जोगी, तेरो ध्यान धरत नित जोगी, तेरो ध्यान तेरो ध्यान सकाळच्या मैफलीत केसरबाई नेहमी हा राग गायचा, ही चीज.
ती आज मी सादर करतोय. रागाचं नाव आहे सुखिया बिलावल. मगाजी शंकर भगवान झालेले आहेत, मग बाई रागावतील, मग देवीची स्तुती आहे.
अलिया बिलावलमधली 10 वर्षापूर्वी बांधलेली आडा चौतालमधली बंदिश आपल्यासमोर पेश करतोय. माझ्या नवीन येणाऱ्या पुस्तकामध्ये ही बंदिश येणार. चीजेचा अर्थ, राम रावणाचा वध करून अयोध्येला परत येतोय आणि सगळे लोक नगरी शृंगारत आहेत त्याच्या स्वागताकरता, असं त्याचं वर्णन आहे. मोती अनक झालर धन्य धेला, झालर लगी मोती अनक झालर लगी, हे मजारी मानो फेरन सो और होता उजागर. मोदी अनक झालर लगी, हे मजारी मानो फिर नो जाऊ और होता उजागर. मोदी अनक झालर लगी, मोदी अनक झालर लगी, हे मजारी मानो फिर नो जाऊ और होता उजागर. मोती अनक झालर लगी, मोती अनक झालर लगी, मोती अनक झालर लगी, हे मजारी मानो फिरन जाऊ और होता उजागर. मोती अनक झालर लगी, मोती अनक झालर केसरबाई केरकर स्मृती समारोहामध्ये कला अकॅडमीच्या तर्फे मला इथे केसरबाईंना स्वरांजली अर्पण करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल अकॅडमीचा सगळा स्टाफ, विशेष करून श्री खेडेकर, शिंगणापूरकर, आमचे दत्तगुरु अमोणकर, या सगळ्यांचा मी आभारी आहे. माझं वय सध्या 81 आहे, त्यामुळे काही त्रुटी आढळल्या असल्या
तर तो वयाचा दोष आहे. एवढा तुम्ही उदार मनस्क पाहून माफ कराल अशी आवश्यक. प्रातः सत्र के आरंभ में अपनी अलग गायकी के अंदाज से इस वातावरण को संगीतमय बनाने के लिए हम आपके बहुत